बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। नमस्कार, मी निलेश बाविस्कर, माजी नगरसेवक, पनवेल महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 6, खारघर। मला आपल्या सांगायला आनंद वाटतं की भारतीय जनता पार्टी खारघर, दुर्गा माता फेरीवाला संस्था आणि शुभारंभ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सेवा सप्ताहाचा या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आलेलं होतं। 7 दिवस आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी विविध उपक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आले। मग आपण बघितलं तर 15 तारखेला सेक्टर 15 स्वच्छता मोहीम ठेवली, 16 तारखेला सेक्टर 16 स्वच्छता मोहीम ठेवली, 17 तारखेला सेक्टर 17 स्वच्छता मोहीम ठेवली, 18 तारखेला सेक्टर 18 ठेवली, असं विविध दिवशी विविध कार्यक्रम ठेवले। 6 दिवस आपण बघितलं असेल तर सन्माननीय आपले रायगडचे कलेक्टर कल्याणकर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आधार कार्डची मोहीम दिली होती आणि 6 दिवस या ठिकाणी आम्ही जनतेचं आधार कार्डचं जे पण करेक्शन होतं, ॲडिशन होतं, ते काम करण्यात आलं। या ठिकाणी आपल्याला अजून सांगायला आनंद वाटेल की आरोग्य योजना लोकांपर्यंत पोचवावी म्हणून आम्ही लोकांनी या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी, मग सेक्टर 15 असेल, सेक्टर 16 असेल, सेक्टर 18 असेल, या ठिकाणी 2-2 दिवस 3-3 दिवस बसून 15 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत 3 दिवस सेक्टर 15 बुधविहार या ठिकाणी आणि 17 तारखेपासून सेक्टर 20 तारखेपर्यंत सेक्टर 18 माझ्या कार्यालयामध्ये आधार कार्डचं कॅम्प आणि आयुष्मान भारतचं कार्डचं रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट आम्ही या ठिकाणी करण्यात आलं। नवीन वोटर्सचं रजिस्ट्रेशन आम्ही या ठिकाणी करण्यात आलं आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल आमच्या या सहकाऱ्यांनी 6 दिवस लोकांच्या सेवेमध्ये दिल्याबद्दल मी नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करतो। सन्माननीय आयुक्त गणेश देशमुखजींनी आज सकाळी आपल्याला कल्पना असेल की नागरिक आरोग्य केंद्र ज्या ठिकाणी आमचं सेक्टर 15 आहे या ठिकाणी स्टेजची मागणी होती, रंगरोगेटीची मागणी होती, त्याची आज शुभारंभ माझ्या वाढदिवसानिमित्त हे करण्यात आलं। आज आमच्या सन्माननीय सिडकोचे MD संजय मुखर्जीजींनी मला प्रॉमिस केलं होतं की आपल्या या ठिकाणी आम्ही आयमासची मागणी केली होती। सेक्टर 15 आपण बघितलं असेल की या सेक्टर 15 जिथे आमचा सप्ताह होतो, जिथे आपलं UPSC सेंटर आहे, तिथे नवीन रोड करण्यात आला STPच्या बाजूला, त्या ठिकाणी अंधार असायचं। सेक्टर 16 वास्तुविहार या लोकांची मागणी होती की या नाक्यावरती अंधार असतो, त्या ठिकाणी हायमासचं आयोजन करून द्या। सेलिब्रेशन सोसायटीचे आमचे मित्र चव्हाणजी आणि त्यांच्या कमिटीने मागणी केली होती की आमच्या या एंट्रीला अंधार असतो आणि या ठिकाणी नेहमीच ॲक्सिडेंटचा प्रॉब्लेम येत असतो, लोकांना, नागरिकांना त्रास होतो, तिथेही हायमासची आवश्यकता होती। आज या तिन्ही ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून इथे हायमासचं उभारणी करण्यात आलं आणि हे सगळं कार्य सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलं। आपल्याला सांगायला आनंद वाटेल की सन्माननीय आमदार साहेबांनी कलेक्टर साहेबांना विनंती केली म्हणून आम्हाला आधार कॅम्प भेटले। सन्माननीय आमदार साहेबांनी सिडकोला सांगितल्यामुळे आज आमच्या हायमासचे प्रलंबित असलेले विषय तातडीने सॉल्व्ह झाले आणि यांच्या माध्यमातूनच हा चांगला विकास आमच्या लोकांना, इथे खारघरवासियांना भेटत आहे। आमदार साहेबांचं नेहमी धोरण आहे चांगली सुविधा, चांगल्या दर्जाची सुविधा आणि उपयोगी सुविधा नागरिकांना, त्यांच्या लोकांना भेटावी याकरिता सन्माननीय आमदार साहेब यांनी, आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब नेहमी काम करत असतात आणि माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सिडको असेल, पालिका असेल या आमच्या सहकारी असेल यांनी सगळ्यांनी नेहमीच मला मदत केलेली आहे। सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातूनच हे सगळे विकास काम या खारघरच्या रहिवाशांना भेटत आहे। मला सांगायला आनंद वाटेल की या खारघरचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच कटिबद्ध आहे। सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातूनच या विकास, लोकांना, नागरिकांना चांगली चांगली सुविधा भेटावी आणि दर्जाची भेटावी याकरिता आम्ही सगळेच मिळून इथे काम करत आहे। वाढदिवसानिमित्त आमचे सन्माननीय रायगडचे कलेक्टर असो, आमचे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त असो, या सिडकोचे आमचे MD असो, यांनी नेहमीच माझ्यावरती प्रेम केलेलं आहे आणि मग आधार कार्डचा कॅम्प असो किंवा आरोग्य केंद्राचे नूतनीकरण असो या हायमासचा विषय असो, मग सिडको असो, पालिका असो, रायगड कलेक्टर असो, यांनी नेहमीच मला सहकार्य केलं आणि त्यामुळे आज हे माझ्या वाढदिवसानिमित्त आज हे मला उद्घाटन करायला भेटलं म्हणून यांचाही धन्यवाद देतो। आणि सन्माननीय आमदार
प्रशांतजी ठाकूर साहेब व आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्हाला करार भेटलं. माझ्या सहकाऱ्यांना करार भेटलं म्हणून त्यांचा धन्यवाद देतो. माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मी धन्यवाद देतो की यांनी सेवा सप्ताह खूप चांगल्या पद्धतीने इथे आयोजन केला. आज सेक्टर 18 या ठिकाणी त्रिकोणा पार्कमध्ये यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून शुभेच्छाच्यासाठी एक छोटा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. संध्याकाळी 6 ते 10 या त्रिकोणा पार्कमध्ये नियोजन करण्यात आलं आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांची शुभेच्छा या ठिकाणी मी असणार आहे आणि ज्यांना ज्यांना शुभेच्छा द्यायची असेल तर मी या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. आणि परत एकदा पुनश्चा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रम आमच्या सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून झाले म्हणून सन्माननीय आमदार साहेबांचाही मी इथं धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रतीक्षा माळी दुर्गामाता फेरीवाला संस्थेची सभासद आहे. आज 21 नोव्हेंबर आपले सर्वांचे लाडके नेते माननीय नगरसेवक निलेश बावीसकर सर यांचा आज वाढदिवस आहे. तर आम्ही दुर्गामाता फेरीवाला संस्था आणि शुभारंभ सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे त्यांचा सेवा सप्ताह आम्ही केलेला होता. पूर्ण आठवडाभर आम्ही प्रोग्राम केलेले होते. त्यात स्वच्छता मोहीम असेल, आयुष्मान भारत कार्ड काढणे, आधार कार्डमध्ये काही क्रिएक्शन करायचं असेल ते असतील, तर असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेतलेले होते वेगवेगळ्या सेक्टरला. सेक्टर 15, सेक्टर 16, सेक्टर 18 असे 3-3 दिवस हे प्रोग्राम आम्ही ठेवलेले होते आणि पूर्ण सप्ताह यांच्यासाठी सेवेसाठी आम्ही दिलेला होता. आणि आज सेक्टर 18 या ठिकाणी त्यांचं वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे. त्यांचं सेक्टर दुर्गामाता फेरीवाला संस्था आणि शुभारंभ सामाजिक संस्था भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे हा प्रोग्राम ठेवला गेलेला आहे. तर सगळ्यांनी या, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. हायमास सेक्टर 15 हायमास लावला, सेक्टर 16 या ठिकाणी हायमास लावला आणि सेलिब्रेशन या ठिकाणी हायमास लावला. कॉर्नरला जे अंधार पडत होता तर त्यांचं वाढदिवसाचं निमित्त साधून आम्ही हायमासचं चालू केलेलं आहे आज ठिकाणी. आम्हाला सांगण्यासाठी खूप आनंद होतो आहे की हे सांगण्यासाठी की सर आम्हाला नेहमीच मदत करत असतात आणि नेहमीच विकास कामामध्ये माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्यामार्फत ते करत असतात. तर आणि सकाळी आपलं जे आरोग्य केंद्र आहे तर ते आरोग्य केंद्राचं शेडचं काम जे ते अपूर्ण होतं, वरती शेड टाकायचं, तर तेही काम आज त्याचंही ओपनिंग झालेलं आहे, तेही काम केलेलं आहे. तर यासाठी सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमचे नगरसेवक आणि आमच्या विभागातील थोर समाजसेवक श्री निलेशजी बावीसकर यांचा आज 21 नोव्हेंबर रोजी वाढदिवस. आज या वाढदिवसानिमित्त त्यांनी सेवा सप्ताह घेतला. या सेवा सप्ताहात सेक्टर 13, 14, 15, 16 या तारखेप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवली गेली, त्याबद्दलही त्यांचे प्रथम हार्दिक आभार. त्यानंतर आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड अपडेशन आणि आयुष्मान भारत योजना, ही योजनाही त्यांनी राबवली. आणि खरोखरच सर्व आमच्या सेक्टर 16, 17, 18 इथल्या नागरिकांना खरोखर एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आणि हॉस्पिटलायझेशनसाठी जी मदत लागेल ती आयुष्मान भारत योजनेमार्फत मिळवली. आज त्यांनी मुख्य कार्य त्यांनी आज 21 नोव्हेंबर त्यांचा वाढदिवसानिमित्त केलं ते म्हणजे आज इथे हॅलोजन इथे लावलेले आहेत. त्या हॅलोजनमुळेच कारण की खरोखर इथे अंधार झाला की महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी खूप अडचण व्हायची. रात्री उशिरा येणं, ऑफिसवरनं येणं जाणं किंवा लहान मुलांना क्लासेसवरनं येणं ते खूप, कारण की भटके कुत्रे वगैरे इथे खूप आहेत आणि काळोखातनं चालायचं म्हणजे खरोखर अडचण व्हायची. आणि आज श्री निलेशजी बावीसकर यांच्या अथक परिश्रमाने आणि आमचे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने इथे हायमासचे हॅलोजन इथे लावलेले आहेत. आणि खरोखरच या हॅलोजनमुळे एक नागरिकांना एक सोयीस्कररित्या इथे रस्त्याने चालताना किंवा कोणताही अडथळा येणार नाही किंवा कोणतेही वाहनं इथे कोणालाही धडकणार नाहीत याची एक मदत होईल. आणि खरोखरच आज 21 नोव्हेंबर निलेशजी बावीसकर यांनी एक नागरिकांसाठी एक वाढदिवसाची आम्हालाच भेट दिलेली आहे असं मी म्हणेन. आणि वाढदिवसानिमित्त आमच्याकडून सर्व नागरिकांकडून त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबा त्यांना असंच उत्तरोत्तर त्यांची उन्नती हो हीच आमची जगदीश्वराशरणी प्रार्थना. आणि असंच त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमच्या सर्व नागरिकांकडनं त्यांना उदंड आयुष्य लाभो याच आमच्या शिवचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.